राज्य सरकार द्वारा लिए गए निर्णय पर खुशी जाहिर करते हुए विधायक आशीष जायसवाल ने सरकार का आभार व्यक्त किया, जहां उन्होंने कहा कि सरकार द्वारा घोषित धान उत्पादक किसानों के लिए 20,000 प्रति हेक्टेयर सहायता राशि यह ऐतिहासिक निर्णय है जो महायुति सरकार ने लिया है। अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाई आणि धानाच्या संदर्भामध्ये घोषणा केल्या। आम्ही विशेष करून धान उत्पादक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी आहोत, तसंच इतर पिकं कापूस सोयाबीन आणि इतर सर्व पिकांचं प्रतिनिधित्व करत आहोत। आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना धान उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घेऊन गेलो होतो आणि त्यांनी पुरेपूर नुकसानीची पाहणी केली होती, ज्याचा उल्लेख त्यांनी या ठिकाणी केला। तो नुकसान भरपाईसोबत धानाच्या बोनसमध्ये देखील वाढ केलेली आहे आणि 15,000 बोनस आता 20,000 केलेला आहे आणि प्रति शेतकऱ्याला 40,000 रुपये बोनस मिळणार आहे। हे ऐतिहासिक घटना आहे। विदर्भाच्या धान उत्पादक शेतकऱ्यांना कधीही इतक्या मोठ्या प्रमाणात मदत मिळाली नाही। एका शेतकऱ्याला 40 हेक्टरपर्यंत बोनस देणं हे खूप मोठा निर्णय आहे आणि नुकसान भरपाईसोबत बोनसचाही निर्णय या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे शासनाचे सर्व आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून शासनाचे आभार मानतो, माननीय मुख्यमंत्री महोदयाचा आभार मानतो आणि सरकारला आम्ही आता विनंती केली आहे की हे जे बोनस आहे ते खरेदी केंद्रावर ज्यांनी धानाची नोंद केली आहे त्यालाच दिला जात होता, परंतु मला आणि आम्ही सर्वांना माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी आश्वस्त केलं आहे की आता जो बोनस आहे तो बोनस ज्यांनी 7-12 ही पीक पेरलं आहे त्यालाच त्याला देखील या ठिकाणी द्यावं आणि हा एक मोठा निर्णय होईल असं झाल्यास हे मी आपल्याला सर्व शेतकऱ्यांना या माध्यमातून सांगू इच्छितो। एका बाजूनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि दुसऱ्या बाजूनी अभूतपूर्व असा बोनस ज्याच्यामुळे प्रत्येकाला खरेदी केंद्रावर धान नेऊन देण्याची सुद्धा गरज नाही परंतु बोनस मिळेल, हा एक मोठा निर्णय आहे आणि म्हणून आम्ही सर्व शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांच्या ठिकाणी आभार मानतो।